धन्यवादेशु 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 हालेलुया 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 हालेलुया। ग्रुप नंबर 3, मी काही भाषण देत नाही, परंतु आमच्या ग्रुप नंबर 3 मध्ये जे काही लोकांना अनुभव आला आणि जे जे काही लोक आपले अनुभव प्रगट केले याबद्दल मी सांगतो। आमच्या ग्रुपमध्ये असा अनुभव आला की जेव्हा मी एकटा हो, एकट्याला मी बोलावलं, अरे इकडे, त्याला आवाज जाणार नाही, अरे इकडे, त्याला आवाज जाणार नाही। परंतु जेव्हा आपण 4-5 लोक मिळून आवाज, ए इकडे म्हणतो, अरे काय पाहणार इकडे, पण आपण एकटा म्हणलं, अरे इकडे, चालला इकडे ये इकडे, परंतु आपण जेव्हा 4-5 लोक म्हणून आवाज दिल्यानंतर, अरे बाबरे का अरे। आमच्या ग्रुपमध्ये हे सांगितलं की सामूहिक प्रार्थनेला खूप महत्त्व दिलं आहे। आमच्या ग्रुपमध्ये हे सांगितलं आहे की जेव्हा आम्ही सर्व मिळून प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये शक्ती आहे आणि ताकद आहे, आणि म्हणून सांगता की तुम्ही सामूहिक प्रार्थना करा। आणि जेव्हा आम्ही सामूहिक प्रार्थना केलो, आमच्या ग्रुपमध्ये काही महिला काही डोकं दुखतं काही दुखो असं होतं, तर आम्ही व्यक्तिगत प्रार्थना न करता जेव्हा आम्ही सर्व मिळून प्रार्थना केल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं, कारण त्या म्हणला की तुमच्या प्रार्थनेद्वारे मला तो चांगलं वाटत आहे। आणि म्हणून सामूहिक प्रार्थनेला खूप महत्त्व आहे, आणि त्याचप्रमाणे सामूहिक प्रार्थनेला महत्त्व आहे, परंतु व्यक्तिगत प्रार्थना जेव्हा आपण करतो, व्यक्तिगत प्रार्थना आपण मनातून करतो आणि पवित्र आत्म्याला आपण सहायता मागतो की पवित्र आत्म्या तू मला ताकद दे, शक्ती दे, आणि खरोखर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण जेव्हा व्यक्तिगत प्रार्थना केलं तरी त्यालासुद्धा फार महत्त्व आहे आणि शक्ती आहे। आणि पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये असं सांगितलं आहे की जे लोक देवाचं वचन सांगतात, जे लोक येशूबद्दल दुसऱ्याला माहिती सांगतात, बायबलमध्ये सांगितलं आहे की देवाचं वचन सांगण्याचे पाय किती मनोरम आहेत, जे पर्वतावरून येतात त्याचे पाय किती मनोरम आहेत। वचन सांगण्याचे पाय मनोरम आहेत, परंतु वचन देवाचं वचन सांगणाऱ्याचा चेहरासुद्धा चमकतो म्हणते की जे कोणी देवाच्या वचनामध्ये राहतो, ब्रदरचा चेहरा चमकत राहते नेहमी, कारण कोण, ब्रदर देवाचं वचन सांगतात, इतक्या दूर पाहत ब्रदरचा चेहरा चमकते, आणि तेच आहे जो कोणी देवाचं वचन सांगते त्या चेहऱ्यावर चमक असते। मोशीचा चेहरा चमक होता, कारण तो 40 दिवस रात्र प्रार्थना केल्यानंतर तो खाली उतरला तेव्हा त्याचा चेहरा चमक होता, कोणी पाहू शकत नाही। आणि त्याचप्रमाणे आमच्या ग्रुपमध्ये सांगितलं की जो कोणी देवाचं वचन सांगतात त्याच्या चेहऱ्यावर नेहमी चमक असते आणि हसी असते, हे सुद्धा आमच्या ग्रुपमध्ये प्रकट केलं आहे। आणि बऱ्याच पॅरिसमध्ये अशी एक समस्या आहे की बरेच लोक पहिले प्रभू येशूमध्ये आले, बाप्तिस्मा घेतले आणि बरेच दिवस प्रभूमध्ये राहतासुद्धा ते निघून गेले, म्हणजे जे मेंट भक्तात त्याप्रमाणे बरेच लोक आपल्या धर्म सोडून बाहेर गेले, तर त्यांना दुसरं काही करता येत नाही। आमच्या ग्रुपमध्ये सांगितलं की त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू, जे लोक दुरावले आहेत दूर गेले आहेत त्यांच्या घरी जाऊ, आपण त्यांना सांगू, त्यांना समजावू आणि त्यांना येशूकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, असंही आमच्या ग्रुपमध्ये डिस्कस केले आहे। धन्यवाद।